मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ऑफच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. आजचा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आहे आणि तो शासन निर्णय आहे राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः पूर्णतः अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध व निकष लागू केल्यामुळे व्यपगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे आणि त्या पदावरील कार्यरत कर्मचारी इत्यादी संदर्भात करावयाची कार्यवाही समावेशनाच्या अटी, शर्ती व कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा हा 7 मार्च 2019 शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाला जवळपास 7 वेगळ्या प्रकारचे संदर्भ दिले गेलेले आहेत. प्रस्तावना जाणून घ्या. संदर्भातील क्रमांक 7 येथील दिनांक 28 जानेवारी 2019 शासन निर्णयान्वये राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित आणि माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुधारित आकृतीबंध व निकष लागू करण्यात आलेले आहेत. सदरच्या सुधारित आकृतीबंध व निकष लागू केल्यामुळे व्यपगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे आणि त्या पदावरील कार्यरत कर्मचारी इत्यादी संदर्भात करावयाची कार्यवाही समावेशनाच्या अटी, शर्ती व कार्यपद्धती व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मानधनावर भरण्याबाबत करावयाची कार्यवाही इत्यादी अनुषंगाने स्पष्टीकरणात्मक आदेश निर्गमित करण्याची ही बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर अशा प्रकारची प्रस्तावना आहे. शासन निर्णय बघा. राज्यातील सर्व खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक तर कर्मचाऱ्यांसाठी संदर्भातील क्रमांक 7 येथील दिनांक 28 जानेवारी 2019 शासन निर्णयाने सुधारित आकृतीबंध आणि निकष लागू केलेले आहेत. या आकृतीबंधामुळे व्यपगत होणारी पदे, अतिरिक्त ठरणारी पदे आणि त्या पदावरील कार्यरत कर्मचारी इत्यादी संदर्भातील करावयाची कार्यवाही समावेशनाच्या अटी, शर्ती व कार्यपद्धती आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मानधनावर भरण्याबाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. तर बघा, संदर्भाधीन क्रमांक 7 येथील 28 जानेवारी 2019 शासन निर्णयातील निकषानुसार प्रस्तुत शासन निर्णयानुसार अनुदेय ठरणाऱ्या पदांचे वाटप शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी करावे. अशा प्रकारे पद मंजूर केल्याशिवाय सदर पद अनुदेय आहे असे मानले जाणार नाही. तर अशा प्रकारचा मुद्दा क्रमांक 1 आहे. आणि अशी पदे प्रत्यक्षात एका वर्षातील 2 वेळा पटपडताळणी केल्यानुसार शाळेच्या मान्य तुकड्यामधील जी विद्यार्थी संख्या व मान्य अनुदान तुकड्याची संख्या उपलब्ध होईल त्यानुसारच असे वाटप करावे. मुद्दा क्रमांक 2 आपण बघून घ्या. 10 पानाचा अतिशय मोठा हा शासन निर्णय आहे. संदर्भ क्रमांक 7 येथील दिनांक 28 जानेवारी 2019 शासन आदेशापूर्वी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पदे शासनाच्या त्या त्यावेळी अस्तित्वात आलेल्या आकृतीबंधानुसार व प्रचलित नियमानुसार आरक्षण धोरणाप्रमाणे व शासनाच्या आदेशानुसार भरण्यात आली असतील आणि शासनाच्या प्रचलित नियमानुसार ज्या पदांना समक्ष प्राधिकाऱ्यांची मान्यता आहे अशी पदे शासनमान्य पदे समजण्यात येतील. तसेच शासनाच्या वेळोवेळीच्या निर्बंधाच्या कालावधीत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली असतील व अशा पदांना ज्या संबंधित प्राधिकाऱ्यांनी शासनाच्या पूर्व परवानगी मंजुरीशिवाय मान्यता दिली असेल असे संबंधित अधिकारी आणि प्राधिकारी शिस्तभंगाच्या गंभीर कारवाईस पात्र ठरतील असा मुद्दा आहे. तर इथे जे प्राधिकारी किंवा अधिकारी आहेत त्यांनी जर पूर्व परवानगी आणि शासनाच्या आदेशाचं पालन न करता जर परमिशन दिली असेल तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असं म्हटलेलं आहे. सुधारित आकृतीबंध लागू केल्यामुळे व्यवगत होणारी पदे, अतिरिक्त होणारी पदे, त्या पदावरील कार्यरत कर्मचारी इत्यादी संदर्भात सोबतच्या सपत्रातील प्रपत्र अमध्ये दर्शविल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. आणि यानंतर 14 प्रकारचा मुद्दा मोठा आहे, आपण बघून घ्यायचा आहे. शासन निर्णय 28 जानेवारी 2019 अन्वये विहित केलेल्या आकृतीबंधानुसार राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील जोडलेल्या उच्च माध्यमिक वर्गातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे निर्धारित करून अतिरिक्त ठरणाऱ्या व नव्याने निर्माण होणाऱ्या पदांचा तपशील संबंधित शिक्षण अधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षण संचालनालयास 1 महिन्यात सादर करणं गरजेचं आहे. त्यानंतर राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालये यामध्ये प्रचलित निकषानुसार मंजूर असलेली पदे व सुधारित निकषानुसार अनुदेय होत असलेली व अतिरिक्त असतील तर अशी पदे शासनाने पूर्वीच मंजूर केली असल्याने ती प्रपत्र ब येथील कार्यपद्धतीत अटी व शर्तीनुसार प्रथम समावेशनाने भरण्याची कार्यवाही करावी. 5 क्रमांकाचा मुद्दा. सर्व रिक्त पदे भरताना संबंधित व्यवस्थापनाने मागासवर्गीयासाठी शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या आरक्षणानुसार सरळ सेवा व भरती व पदोन्नतीसाठी स्वतंत्र बिंदू नामावली ठेवणे व त्यास
ची मागासवर्गीय कक्षाकडून मान्यता घेणे बंधनकारक आहे. या संदर्भात मागासवर्गीयांचा सरळ सेवा भरती तसेच पदोन्नतीवरील अनुशेष भरून काढण्यावर सामान्य प्रशासन विभागाचा जो शासन निर्णय आहे 7 ऑक्टोबर 2003 आणि शालेय शिक्षण विभागाचा 25 फेब्रुवारी 2003 याचं पालन करायचं आहे. आणि 7व्या क्रमांकाचा मुद्दा बघा, सदर निकषानुसार अनुदानित मान्यताप्राप्त खासगी शाळेतील शिक्षकांकरिता लागू करण्यात आलेले शिक्षण सेवक योजनेप्रमाणे 22/12/2004 शासन निर्णयाने स्वीकारण्यात आलेल्या योजने प्रमाणे खासगी मान्यताप्राप्त अनुदानित माध्यमिक उच्च माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील कनिष्ठ लिपिकांचे पद नव्याने भरावयाचे असल्यास सुरुवातीची 3 वर्ष 2000 रुपये मानधनावर नियुक्ती करण्यात यावी आणि तसेच पूर्णवेळ ग्रंथपालाचे व पूर्णवेळ प्रयोगशाळा सहायकाचे पद नव्याने भरावयाचे असल्यास किंवा रिक्त पद भरावयाचे असल्यास सदर पदधारकास सुरुवातीची 3 वर्ष 2500 रुपये मासिक मानधन देऊन त्यानंतर नियमित पूर्णवेळ वेतन श्रेणी अनुदेय राहणार आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समावेशनाच्या अटी शर्ती व कार्यपद्धती सोबतच्या प्रपत्र ब मध्ये दर्शविण्यात आलेले आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे मानधनावर भरताना सोबतच्या प्रपत्र क मध्ये दर्शविल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. सुधारित आकृतीबंधाने अनुदेय असलेली पदे भरण्यासंदर्भात वित्त व शासन प्रशासन विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेले आणि घातलेले निर्बंध हे लागू राहणार आहेत. अशा प्रकारचा हा अतिशय महत्वाचा शासन निर्णय आहे. आणि जे प्रपत्र लागणार आहे ते इथे दिलेले आहेत. सुधारित निकष लागू केल्यामुळे व्यपगत होणारी पदे अतिरिक्त ठरणारी पदे व त्या पदावरील कार्यरत कर्मचारी इत्यादी संदर्भात करावयाची कार्यपद्धती. तर बघा अशा प्रकारचं हे प्रपत्र आहे. दोन नंबरचा मुद्दा आहे, प्रचलित निकषानुसार मंजूर असलेली परंतु सुधारित निकषाप्रमाणे अनुदेय न ठरणारी रिक्त पदे अतिरिक्त असल्याने ती तात्काळ व्यपगत होतील. प्रचलित निकषानुसार मंजूर असलेली परंतु सुधारित निकषाप्रमाणे अनुदेय न ठरणारी पदे अस्थायी स्वरूपाने भरलेली असतील तर अशा अतिरिक्त पदावरील कर्मचाऱ्यांना प्रचलित नियमानुसार संबंधित व्यवस्थापन तात्काळ सेवामुक्त करतील व तसा अहवाल 8 दिवसाच्या जे प्राधिकारी आहेत त्यांना पाठवतील. अशा प्रकारे हे सर्व नियम आहेत. प्रपत्र ब आहे समावेशनाच्या अटी आणि शर्ती. तर बरेचसे जे कर्मचारी आहेत ते अतिरिक्त झालेले होते आणि आता या प्रपत्राप्रमाणे आपलं समावेशन होणार आहे. ज्या कायमस्वरूपी सेवेतील कर्मचाऱ्यांच्या सेवा पद अतिरिक्त ठरल्यामुळे समाप्त करावयाची असेल अशा कर्मचाऱ्यांच्या सेवा सक्षम प्राधिकाऱ्याकडून त्यांचे समावेश होईपर्यंत व्यवस्थापनाला समाप्त करता येणार नाहीत. तर असे 1-2 मंजूर पदसंख्येत कपात झाल्यामुळे कर्मचारी अतिरिक्त ठरविताना व्यवस्थापन प्रवर्गानुसार सेवाज्येष्ठतेच्या तत्वाचे काटेकोर पालन करणं गरजेचं आहे. तिसऱ्या प्रकारचा मुद्दा आहे, नंतर 4 क्रमांकाचा मुद्दा इथे दिलेला आहे. 5वा मुद्दा बघून घ्या. 6वा 7वा मुद्दा त्यानंतर 8व्या क्रमांकाचा पॉइंट इथे दिलेला आहे. सविस्तर हा शासन निर्णय आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं कन्फ्युजन होण्याचे काही कारण नाही. आणि आता नियमावली जी ठरवून दिलेली आहे ती याप्रमाणेच राहणार आहे. जवळपास 7 शासन निर्णय संदर्भ इथे दिलेले आहेत परिपत्रकाचे आणि याप्रमाणेच कार्यवाही ही होणार आहे. मित्रांनो, हा जो शासन निर्णय आहे हा सर्व समावेशक माहिती देणारा शासन निर्णय आहे. त्याच्यामुळे हा आपल्या सर्वांकरता अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आहे.
वेतन श्रेणीबद्दल सुद्धा इथे सांगितलेलं आहे. प्रपत्रक दिलेलं आहे. राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित खाजगी माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा उच्च माध्यमिक चे वर्ग कनिष्ठ महाविद्यालय यामधील शिक्षक तर कर्मचाऱ्यांची पदे मानधनावर भरण्याबाबत करावयाची कार्यपद्धती. प्रपत्रक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शैक्षणिक अर्हता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मानधन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मानधनावर नियुक्तीचा कालावधी हा किती राहणार आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वयोमर्यादा मानधनावरील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियमित वेतन श्रेणीत सामावून घेणे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची निवड शिक्षकेतर पदांसाठी आरक्षण कशा प्रकारे राहणार आहे आणि आरक्षण हे शासनाच्या प्रचलित धोरणाप्रमाणे राहणार आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रजा तर अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय होता. या व्हिडिओच्या माध्यमातून तो आपल्या निदर्शनास आणलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो इतरही शासन निर्णय शासनाची परिपत्रक आपल्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी पोहोचत असतो. त्यामुळे आपण नक्की एकदा या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून यासारखी अतिशय महत्त्वाची अपडेटेड आणि लेटेस्ट माहिती आपल्या मोबाईलवर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला लगेच प्राप्त होईल. त्याचबरोबर जास्तीत जास्त आपल्या कर्मचारी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा याबद्दलची माहिती ही प्राप्त होईल. अशा प्रकारचा हा अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय होता 7 मार्च 2019 चा आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे. धन्यवाद.